नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 20 जुलै 2024। आज देखील मित्रांनो अर्धा महाराष्ट्र या ठिकाणी भयंकर स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत, कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर आपण या ठिकाणी आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रचंड पावसात जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, पैठण, माजलगाव, परळी, केज या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच परभणी, नांदेड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तर लातूर, उदगीर या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। निलंगा, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला कळंब, भूम, परंडा, वाशी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। अमरावती, अकोला, भंडारा, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भातील 11 जिल्ह्यात आपल्याला भाग बदलत ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी अहमदपूर, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टी मित्रांनो, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, ठाणे या कोकणपट्टीतील सर्वच भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये प्रचंड पावसात जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत पावसाची संततधार ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसात जोर आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। खानदेश, उत्तर महाराष्ट्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।